गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच कामधंदे बंद होते. पण आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी दुकानधंदे शासनाच्या अटी शर्तीनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पण सलून दुकानदारास व ब्युटी पार्लर यांना परवानगी शासनाने दिली नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. याबाबत प्रवीण वाघ यांनी माहिती दिली. या लॉकडाऊन मुळे जे काही कंबरड मोडले नाभिक समाजाचं, तर त्यासाठी आम्ही माननीय प्रांत अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब व आमचे नगर पंचायत चांदवड नगर पंचायतीचे जे सीओ साहेब आहेत त्यांना आम्ही समाजातर्फे आमच्या दुकानांना सुरू करण्याची परवानगी मिळावी व यानंतर जे काही आमचे दुकान गाळे भाडे थकलेले शिवाय जे काही आमचे लाईट बिल आलेले आहेत ते आम्हाला माफ करून मिळावे अशा संदर्भात आम्ही तिन्ही अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 10/6/2020 रोजी चांदवड उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारी, तहसीलदार प्रदीप पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना दुकान सुरू करण्यास व तुम्ही दिलेल्या अटी शर्तींचे पालन करू असे निवेदन देऊन ब्युटी पार्लरचे विशाखा लोहारकर यांनी माहिती दिली. काही ब्युटी पार्लर व्यवसाय आहे, महिलांचा घराचा जो उदरनिर्वाह आहे तो त्या पूर्णपणे महिलांवर डिपेंड आहे. तर अशा वेळेस ते व्यवसाय बंद केल्यामुळे त्या महिलांना अतिशय काटकसरीने जीवन जगावं लागत आहे. आणि या COVID-19 मुळे त्यांनी बाकी जे व्यवसाय आहेत ते सर्व व्यवसाय सुरू केलेले आहेत, परंतु सलून व्यवसाय आणि ब्युटी पार्लर व्यवसायच बंद का ठेवण्यात आलेले आहे. जरी आम्हाला शासनाने परवानगी दिली तरी आम्ही पूर्णपणे शासनाच्या नियमात बसून शासनाने सांगितलेल्या वेळेत आणि पूर्णपणे दक्षता घेऊन आमचे व्यवसाय सुरू करणार याची शासनाने दक्षता घ्यावी. यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉक्टर आत्माराम कोंबर्डे, भूषण कासलीवाल, प्रवीण वाघ, सचिन जगताप, गणेश जगताप, योगेश बोरसे, परसराम नेवरकर, सागर जगताप, महेश पोराडे, गणेश कवळी, संजय जगताप, एकनाथ ओटे, विशाखा लोहारकर, सुवर्ण वाघ आदी निवेदन देण्याप्रसंगी उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.